नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। आपण पाहताय जी 24 तास आणि या बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि सगळ्यात पहिल्यांदा बातम्या टोल संदर्भातल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया येते, भावना भडकवणाऱ्यांवरही कारवाई होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे। मनसेनं सुरू केलेल्या टोल विरोधातल्या आंदोलनावर आता सरकारनं कारवाईचे अशा प्रकारे संकेत दिलेले। टोलची तोडफोड करून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय। तसंच भाषणांमधून हिंसेला प्रवृत्त करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। फोडाफोडीचं तोडातोडीचं आंदोलन करून अजिबात चालणार नाही। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर केला तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही। कुणाचे काही मुद्दे असतील, प्रश्न असतील, जरूर लोकशाही पद्धतीनं त्यांनी आंदोलन करावे, त्यांनी त्यांची भूमिका मांडावी। ती भूमिका मांडत असताना या राज्याचे प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री, आम्ही, आमचे सहकारी मंत्री चर्चा करतील। टोलचं धोरण आज आलेलं नाही आहे। टोलचं धोरण आपल्या राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 वर्षापूर्वी आलेलं आहे। देशामध्ये देखील टोलचं धोरण आज राबवलं जातं। एखाद्या पक्षाचे नेते सांगायला लागले की तुम्ही खुशाल टोल भरू नका, तुम्ही त्या ठिकाणी तोडा फोडा मारा झोडा, ही संस्कृती पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाही। जे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर सक्त कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। तर पुण्यामध्ये अजित पवारांनी म्हटलेलं आहे, राज ठाकरेंच्या या टोल विरोधातल्या आंदोलनात त्यांनी आता उत्तर दिलेलं आहे आणि आता कडक कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। सरकारकडून आता ही प्रतिक्रिया आलेली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या पुण्यावरून आपल्या बरोबर आहेत। अरुण, सांगाल अजित पवार आणखी काय काय म्हटलेत? अनुपम, आपल्याला माहिती आहे की एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती बोलायचं टाळलंय, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार मात्र या